लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भक्कम जनाधार मिळणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये भाजप बहुजन महासंघाला विसर्जित करण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे शुक्रवारी दिनांक 8 तारखेला पार पडलेल्या प्रदेश विभागीय जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन होणार असल्याचे भाकीत सकाळ वृत्तपत्राने 2 नोव्हेंबरच्या अंकातच व्यक्त केले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यात वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली होती. राज्याच्या राजकारणात तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झाला. सर्व जागांवर निवडणूक लढवीत 42 लाखांच्या वर मतही वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. एकही खासदार निवडून आला नसला तरी मिळालेल्या मतांनी आत्मविश्वास वाढलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडींमधील एक एक तारा गळत गेला. परिणामी विधानसभा निवडणुकीत पाठी कोरी राहिली. त्यातच लोकसभेच्या तुलनेत मतही घटले. असे असले तरी भाजप बहुजन महासंघाच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्याच्या सीमा ओलांडत राज्यात तिसरा पर्याय उभा करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भाजप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीमध्ये विसर्जित करण्यात आला. शुक्रवारी दिनांक 8 तारखेला मुंबई येथे वंचित भाजप बहुजन महासंघाच्या प्रदेश विभागीय जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी यासंबंधी घोषणा केली. बैठकीत डॉक्टर अरुण सावंत, अशोक सोनोने, रेखाताई ठाकूर, राजेंद्र पातोडे, धनराज वंजारी, माजी आमदार बळीरामजी सिरस्कार, डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर, अरुंधती सिरसाट व जवळपास 15,000 कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीत होणार बदल. भाजप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात येईल. काही ठिकाणी हा बदल कमी प्रमाणात तर काही ठिकाणी पूर्णच असेल. बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीमध्ये विसर्जित झाल्यानंतर आता भाजप बहुजन महासंघाच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त झाल्याची घोषणासुद्धा मुंबई येथे पार पडलेल्या सभेत करण्यात आली.